निवडुंग। नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ती एक काटेरी निष्पर्ण वनस्पती। शेताच्या कुंपणावर अथवा कमी पाण्याच्या प्रदेशात डोंगर दऱ्यांच्या सानिध्यात बाराही महिने हिरवीगार समूहाने अथवा एकट्यानेच वाढत असलेली वनस्पती म्हणजे निवडुंग। निवडुंगाला स्थानिक भाषेत साबर, पान साबर, कांडे साबर असे म्हणतात। या निवडुंगाला बहारदार फुललेले कधी पाहिले? या वसुंधरेस फुलवणारा, निसर्गात चैतन्य निर्माण करणारा, प्रत्येक सजीवास हवा हवासा वाटणारा, पावसाळा ऋतू जेव्हा जून महिन्यात सुरू होतो ना, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या सरी बरसू लागतात, तेव्हा निवडुंगाच्या या फांद्यांवर लॉलीपॉपच्या आकाराच्या लहान लहान हिरव्या रंगाच्या कळ्या दिसू लागतात। चार पाच दिवसांत या कळ्या चांगल्या 4-5 इंच वाढून कळ्यांचे रूपांतर रात्रीच्या अंधारात अलगत उमलत सुंदर पांढऱ्या शुभ्र कमळासमान दिसणाऱ्या फुलांमध्ये होते। उमललेल्या या फुलांमधून मंद धुंद करणारा सुगंध आसमंतात दरवळतो। फुलांचा हा बहर अवघा काही तासांचाच असतो। सकाळी फुलं मात्र मिटलेल्या अवस्थेत फांद्यांवर दिसतात। आजकाल हे दृश्य वाढत्या शहरीकरणामुळे दुर्मिळ झाले आहे, कारण शेतांचे रूपांतर केव्हाच इमारतींच्या जंगलात झाले आहे। आणि हा निसर्गाचा अद्भुत नजारा लुप्त होत चाललेला आहे। टाकळी रोड या परिसरात अजूनही काही पानसाबर शेताच्या कुंपणांवर टिकून आहेत। त्याचे हे मनोहारी दृश्य आपल्यासाठी। मात्र पुढच्या वर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जून अखेरपर्यंत या टाकळी रोडला चक्कर मारण्यासाठी आजच वेळ राखून अथवा रिझर्व करून ठेवा। धन्यवाद।